कोरोना पेशंटच्या वाढत्या संख्येमुळे केवळ जिल्ह्यात नाही तर तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा कोविड केअर सेंटर सुरू झाले. गारगुडी या तालुक्याचं ठिकाण आहे आणि पुण्या मुंबईतून येणारे शेकडो लोकांना दर दिवशी स्वॅब घेताना या ठिकाणी कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती. एक वेळ तर अशी आली की जेवण मिळत नसल्यामुळे अक्षरशः सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवून लोकांनी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांबरोबर वाद घालायला सुरू केले. आणि मग अशा वेळेला सन्मान्य प्रांताधिकारी आणि तहसीलदारांनी मला विनंती केली की इथं काम करायला कोण तयार होत नाही, विशेषतः जेवण द्यायला तयार होत नाही, अशा वेळेला स्वयंसेवकांना उत्स्फूर्तपणानं पुढे येण्यासाठी आपण काहीतरी करा. प्रयत्न मी सुद्धा केले, परंतु एक गोष्ट लक्षात आली की कोरोनाची भीती पेशंटपेक्षा इतर समाजाला जास्त होती आणि त्यामुळे याची सुरुवातसुद्धा आपणच केली पाहिजे असा विचार करून या सगळ्या लोकांना जे जेवण मिळत नव्हतं, कारण इथं बाजारात त्यांना कुणीच काही देत नव्हतं, सगळेच दुकानदार असतील कोणी असतील कोरोना पेशंट म्हटल्यानंतर अस्पृश्य माणसासारखी त्यांची असाबरोबरचा संवाद होत होता, या सगळ्याला फाटा देण्यासाठी संपूर्ण लोकांच्या जेवणाचं होणारं हा लक्षात घेऊन या ठिकाणी कोविड केअर सेंटरमध्ये स्वॅब घेण्यासाठी आणि पेशंट ॲडमिट झाले असतील अशा सगळ्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था म्हणण्यापेक्षा त्या कोविड केअर सेंटरचं भोजनालयच माझ्या घरी सुरू केलं असं म्हटलं तर हरकत नाही. पहिल्या टप्प्यामध्ये आम्हालासुद्धा असं वाटत होतं की आपण हे बरोबर करू की नाही, परंतु सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं आणि कुटुंबियांच्या मदतीनं विना मोबदला अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांना आपण सेवा देतो आहे. मला या निमित्ताने एक लोकांना आश्वासित एक आवाहन करायचं आहे की कोरोना पेशंट हा त्याच्या आजारानं खूप भयभीत झाला असतो आणि अशा वेळेला तो दुरुस्त होऊ शकतो, आवश्यक ती काळजी त्यानं घ्यावी आणि सुरक्षित पद्धतीनं आपण त्यांना मदत करावी, तर निश्चितपणानं कोरोना पेशंटला आपण खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य करू शकतो. पहिल्या टप्प्यामध्ये भोजनालयात सुरुवात केल्यानंतर माझ्याकडे सुद्धा काही लोक शंकेने बघत होते, पण आता मात्र आमचे सगळे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणानं ज्या सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेत, जी सुरक्षितता आरोग्य विभागाच्या वतीने घ्यायची आहे, ती सगळी घेऊन त्या सगळ्या पेशंटना अत्यंत चांगल्या पद्धतीनं जेवण देत आहेत आणि मनातली भीती निघून गेल्यामुळं पेशंटची काळजी घ्यावी आणि पेशंट दुरुस्त करण्यासाठी आपणही एक चांगली सेवा करावी अशा पद्धतीची भावना सर्व समाजामध्ये तयार होण्यामध्ये या भोजनालयाचा उपयोग झाला आहे असं मला वाटतं. हॅलो.